बेडकिहाळ ते सुमित्रा उगळे यांचा सत्कार बेडकिहाळेतील दिव्यांगत गोपाळदादा पाटील यांच्या पाटील बंगल्यावर सोमवार दिनांक अकरा रोजी राजमाता जिजाऊ महिला सेवाभावी संस्था व छत्रपती शिवाजी तरुण मंडळ तसेच युवा नेते दत्तकुमार पाटील युवा मंचच्या वतीने कर्नाटक राज्य क्षत्रिय मराठा महासंघाच्या उपाध्यक्षपदी नुकतीच निवड झालेल्या माजी जिल्हा पंचायत सदस्या सुमित्रा उगळे व भोज येथील राजमाता मराठा महिला मंडळास कोल्हापूर येथील निर्भया असोसिएशनच्या वतीने सन दोन हजार बावीसचा चा आदर्श महिला मंडळ पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती वासंती गोपाळ पाटील या होत्या राजमाता जिजाऊ महिला संघाच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील ग्रामपंचायत अध्यक्षा विद्या देसाई प्राध्यापिका कल्पना राय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी स्वागत व प्रस्ताविक माजी ग्रामपंचायत अध्यक्षा मेघा मोहिते यांनी केले याप्रसंगी कर्नाटक राज्य क्षत्रिय मराठा महासंघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुमित्रा उगळे यांचा व भोज येथील राजमाता जिजाऊ मराठा महिला मंडळाला कोल्हापूर येथील निर्भया असोसिएशनच्या वतीने सन दोन हजार बावीस या सालातील राज्यस्तरीय आदर्श महिला मंडळ पुरस्कार मिळाल्याबद्दल उपस्थित सर्व मान्यवर महिलांच्या हस्ते शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह व मानपान देऊन सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना सुमित्रा उगळे म्हणाल्या कर्नाटकात मराठा समाज मोठ्या प्रमाणात असून सत्काराला उत्तर देताना सुमित्रा उगळे म्हणाल्या कर्नाटकात मराठा समाज मोठ्या प्रमाणात असून समाजाला मोठा इतिहास आहे तर उद्योग व्यवसायासाठी इकडे तिकडे समाज विखुरला आहे व उद्योग व्यवसायासाठी व आरक्षण बाबतीत अपेक्षित आहे तेव्हा राज्यातील मराठा समाजाच्या समस्या जाणून घेऊन आपल्या परीने सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन यासाठी सर्वांनीच सहकार्य करणे महत्त्वाचे आहे असे सांगितले तर या प्रसंगी सुप्रिया पाटील व ग्रामपंचायत सदस्या प्रमोद कुमार पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या व मराठा समाज उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या सुमित्रा उगळे यांना सतत सहकार्य करू असे सांगितले या प्रसंगी मेघा पाटील कल्पना देसाई साधना देसाई उज्ज्वला पाटील शोभा पाटील प्रतिभा पाटील जयश्री लोहार सुजाता पाटील विद्या शिंदे संगीता मोरे अनुराधा मोरे प्रीती पाटील शारदा पाटील अनिता देसाई नंदा देसाई सरस्वती पाटील अनिता देसाई नंदा देसाई सरस्वती पवार सीता पवार मंगल पवार तसेच भोज येथील महिला मंडळाच्या सदस्या दीपाली चव्हाण सपना हिंडाळकर कल्पना कुरुंदवाडे जयश्री निकम नंदिनी दुर्गे नीता गावड सुरेखा हिंडळकर तसेच येथील विजया बुडके संपत्ती डकरे त्रिवेणी मुंगळे सुषमा मांगुरे यांच्यासह माजी अध्यक्ष शंकर पाटील युवा नेते दत्तकुमार पाटील लक्ष्मणराव हिंडळकर संजय पाटील डॉक्टर नामदेव पाटील संजय देसाई व मराठा समाजातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सूत्रसंचालन गजानन पाटील यांनी केले तर आभार राजू कुरुंदवाडे यांनी